36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। राज्यातील निराधार व्यक्तींना शासन स्तरावर विविध योजनांची अंमलबजावणी करून प्रत्येक निराधार अपंग व्यक्तिव्यंग मुकबधीर मतिमंद अशा अनेक प्रकारच्या योजनेअंतर्गत महिन्याकाठी आर्थिक मानधन देऊन नागरिकांना शासनाकडून दिलासा मिळतोय। परंतु राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पती मृत्यूनंतर विधवा महिलांना तहसील कार्यालयाकडून तात्काळ 20,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही योजना दारिद्र्य रेषेखालील पात्र लाभार्थ्यांसाठी काम करते। शासनाकडून निराधार महिलांना आर्थिक मदतीच्या स्वरूपात दिलासा प्राप्त होतोय। परंतु राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेकडून गेल्या 1 वर्षांपासून या महिलांचा लाभ बंद झालाय। 20,000 रुपयांची आर्थिक मदत व्हावी म्हणून या महिला तहसील कार्यालयात चक्रा मारतात। परंतु निगरगट्ट शासनाला अद्यापही जाग आली नाही। या योजनेचे पैसे थांबले तरी कुठं असा प्रश्न आता तालुक्यातील महिलांना पडलाय। अंजनगाव सुरजी तालुक्यातील 59 महिलांचे प्रकरण हे प्रलंबित आहेत। 1 वर्षापासून या निराधार महिला 20,000 रुपयांची शासनाकडून आर्थिक मदत मिळेल म्हणून प्रतीक्षा करतात। या गंभीर प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी संबंधित संजय गांधी निराधार योजनेच्या विभागाला विचारलं असता आम्ही जिल्हा स्तरावर अर्थसहाय्य योजनेच्या प्रलंबित प्रकरणाचा 1 वर्षापासून प्रस्ताव पाठवलाय। परंतु जिल्हास्तरावरून ग्रँट प्राप्त होत नसून या निराधार महिलांना लाभ देता येत नाही असं नायब तहसीलदार भगत यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितलंय। या निराधार महिलांना शासन लाभ देईल का किंवा योजनाच बंद होण्याच्या मार्गावर तर नाही ना असा प्रश्न आता तालुक्यातील महिलांना पडलाय। न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी मंगेश इंगळे अमरावती।